तुम्हा सर्वांचा खूप 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 आभारी आहे आणि मी सर्वांना विनंती करेन की 23, 24, 25 डिसेंबर रोजी 20वा वर्ष आहे धर्मयुग चषकाचं, आपण सर्वांची उपस्थिती प्रार्थना आहे. स्पर्धा सुरू, मॅच सुरू होते. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जाऊया मॅच कडे. ग्रँड फिनालचा सामना आहे आणि आपण जातो कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू. हॅलो हॅलो. आणि ह्या पहिला जबरदस्त झटका 440 व्होल्टचा गया आणि ह्या किडनी मध्ये अडकलेला मुतखडा पहिला बाजूला गेला. मंगेश वैती बॅक टू द पॅव्हिलियन, मागच्या सामन्याचा हिरो ज्यानं समीकरण बिघडवून ठेवलं तर बघूया. तोच मासा मोठा आणि वाघाची शिकार. नवीन वंडाऊन फलंदाज महापे विरुद्ध राधाकृष्ण दिवा असा हा सामना. दत्ता साष्टे आणि बंडू केनी. सुधीर बाडेल जय मल्ला फायटर्स अग्रोळी. राईटा महोदय विकेट षटक क्रमांक पहिलं प्रगतीबद्दल तयार. आणि हा लेफ्ट आर्म राऊंड विकेट बघूया. पहिला जण दुसरा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि इथं हॅट्रिक. शंडी सर काय म्हणाल? दोन चेंडू मध्ये मग काय? दोन चेंडू मध्ये दोन बळी. हॅट्रिक इज ऑन हॅट्रिक. सुरेश गोलंदाजी नियमन दशरथजी पाटील अतिशय जबरदस्त जे अवेक्षक्त होती आणि माहुल गावचा जो आयकॉन प्लेअर होता मंगेश वैती त्याची विकेट गेली तिथेच अर्धा सामना. जसे रजत मुंडे यस गेल्यानंतर कारण राहतात मग नंतर पहिला अनंत जदवान राहतात फक्त नंतर दीड दिवसाचे गणपती. कारण पहिला मॉलचा सामान गेला राहिला टपरीवरचा सामान. दोन बाद दोन, दोन बाद शून्य आणि इज ऑन हॅट्रिक. काय गोलंदाजी बघूया. जबरदस्त मारा राधाकृष्ण बंडू केनी यांनी लॉन्च केलेला संघ बघूया. शेवटची भैरवी, शेवटची मांदी आली, शेवटची धुमचक्री बघूया. या ठिकाणी अतिशय विख्यात मैदान ज्याला म्हणतात नवी मुंबईचं इडन गार्डन्स, भूमिपुत्र मैदानामध्ये शेवटची लढत ए के पी एल अग्री कोळी प्रीमियर लीग 2021 वर्ष 5वं. दशरथ पाटील दोन हॅट्रिक झालेले आहेत. एक स्वप्नील ठाकूर येस आणि त्याच्यानंतर स्वराज्य म्हात्रे असे गोलंदाज त्या पर्व दोन मध्ये गोलंदाज ठरलेत हॅट्रिक घेणारे. आणि येणारा नवीन फलंदाज असेल विशाल मडवी. येस घनसोळी संघाचा विस्फोटक फलंदाज. चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. नितीन सुतार यांनी नाणेफेक जिंकून त्याने बघितला पहिला अंदाज घेतला काळोखाचा त्रास होईल पण यांना उजेड्याचा त्रास झाला. आणि हा पुन्हा स्वीप करायचा बघूया. आणि ह्या मिळते चार धावा बघूया. संघाची धावसंख्या 2-4 पहिला चौकार पॅडल स्वीप केला. चेंडू आउटसाइड थोडासा लेग स्टंप होता. सँडी सर बघूया सामना अतिशय रंगतदार होईल कारण दोन्ही संघ ताकदवर आहे. काय म्हणाल? दोन्ही संघ ताकदवर आहे. शेवटी क्रिकेट आहे. 35 धावा अतिशय महत्वपूर्ण असतील पाटील. डेफिनेटली द फाइट स्कोर येस कारण शेवटचा डाव आहे. शेवटच्या डावात खेळणं नक्कीच अवघड जाईल कारण याला पाहिजे मांजरीची नजर म्हणजे डावात खेळायचं असेल तर. बॉलिंग मार्क तयार. धाव संख्या 3 चेंडू आणि 4 धावा. फो फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा तयार लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणि हा चेंडू येस आउटसाइड द स्टंप बॅकबोर्डला गेला पंच केला बघूया. जबरदस्त दमदार स्ट्रोक आणि या मिळते 4 धावा. संघाची धाव संख्या सलग बघा. समीकरण बघा. पहिल्या चेंडूवर 2 बळी त्याच्यानंतर 2 चौकार म्हणजे ही सुरुवात आहे. आणि विषयाचा विचार केला तर अतिशय अनुभवी असा फलंदाज. अनुभवी अनुभव सर्वसपणा लावले दशरथजी. अनुभवाची शिदोरी बघूया. माहित आहे बघूया बरेच उन्हाळे पावसाळे बघितले ते विशाल मडवीने बघूया. आल्या आल्या संघाला सावरलं. जो गोलंदाज हॅट्रिकवर होता विशाल मडवी 4 चेंडू आणि 8 धावा. आणि हा येस क्या बात आहे बघूया. पुन्हा हा म्हणते असं वाटतं मग अशी विकेटची हॅट्रिक होईल परंतु हे मात्र सलग 3 चौकार 12 सुपर डुपर बॅटिंग. येस सुपर डुपर मॅग्निफिशियंट बॅटिंग. संघाची धावसंख्या 12 जे आवश्यकता बघूया तर कमीत कमी 41 धाव झाले 30, 35 किंवा 40 तर नक्कीच प्रतिस्पर्धी संघावर एक नक्की दबाव येईल. येस नक्कीच. आणि तुम्ही मगाशी उल्लेख केला होता मती मती अतिशय मती आणि बुद्धीचा वापर करतो. गती असून फायदा नाही मती पाहिजे.
ग्लेन मॅगरथकडं गती नव्हती, मती न गती नव्हती मग मती होती. मायकेल होल्डिंग म्हणजे अनेक गोलंदाज आहे बघूया, कपिल देव असेल, सरफराज नवाज असेल, वसीम अक्रम असेल, अशा नामवंत गोलंदाज आणि बॉलिंग मार्को तयार. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंज, तितक्या सफाईने चेंडू पुश केला बघूया आणि एक धाव मिळते संघाची धाव संख्या पहिल्या षटकात आणि पडताळून लागला बघूया संघाची धाव संख्या झाली 12 षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात संघाची धाव संख्या 2-12. तसंच जरी 2 विकेट गेल्या असल्या शेंडी तरी सुरुवात मात्र चांगली आहे. तुम्ही जितका उशीर कराल डेफिनेटली यू आर द परफेक्टली येस विघ्नेश, तुम्ही जितका वेळ वाया घालवाल तितकाच वेळ आणि इतकाच अंधार तुम्हाला बॅटिंग करत असताना करावा लागेल. त्यासाठी जे काही कराल ते विचार करून करा. फायनलचा सामना आहे त्यासाठी विनंती करतोय सामना स्पीडअप करा. थँक्यू. सामना स्पीडअप करा. सांगून गेले तुका मूर्खपणा करू नका, नाही तर हात चोळी जावं लागेल. माझ्या समवेत आज विघ्नेश मडवी, नवीमधला सर्वात मागणीचा सूत्रसंचलनकार म्हणून म्हणतो मी हा आगरी पांढरपेशी. पांढरपेशी म्हणजे ब्राह्मण, म्हणजे पर्सनॅलिटी सांगतोय. नाही तर उद्या सलामंत सत्यनारायणच्या पूजेला येणार का? कारण आम्ही आहोत मैता जे भटजी, ते पूजेचे भटजी आहेत. बॉलिंग मार्ग आता या व्यक्ती पहिलं संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगतीपथावर नवीन गोलंदाज बंडी केनू यांच्या किशोर पाटील. यस राधाकृष्ण दिवा, खरं दिवा म्हणजे क्रिकेटची पंढरी आहे. जो बालेक किल्ला विघ्नेश मडवी आणि शांडी यांचा आहे, खरं प्रत्येकाचा एरिया आहे. पहिलं बघा हजे मस्तान करीम लाला यांचा एरिया होता, तसा यांचा हा एरिया आहे. ते चबलं की आम्हाला मिळणार. आणि हा चौकार चबलं म्हणजे खाऊन खाऊन वीट आला, हा झाला गावठी शब्द. या चौकार येतोय देशात पाटील. चकवण्यामध्ये यश मिळवतो पण चकतो विकेट कीपर आणि त्याचा नतीजा सरळ चेंडू सीमा पार 4 रन. या 4 धाव मिळते संघाची धाव संख्या 16. आज अतिशय मजा बघूया. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद आणि ह्या चेंडू 11 खेळायचा होता परंतु पंचांचा निर्णय बघूया. यस डॉटबॉ निर्धाव चेंडू, संघाची धाव संख्या पुन्हा एकदा 16. जरा गेम जरा स्पीडअप करा प्लीज. 3 ओव्हरचा मॅच आहे दशरथ पाटील, 3 षटकांची मॅच कारण वेळेच्या अभावी. आणि आज उपस्थित आहेत बघूया आमच्या गोल्डन मॅन चंदूदादा पाटील, निलेश पाटील. चंदूदांची आमची जुनी ओळख आहे, ज्यावेळी बंडू आमने वसंत केने त्यांची जोडी असायची पहिली. पुन्हा एकदा 2 धावेचा बेनिफिट. येस रनिंग बिटवीन द गेट चांगले, थ्रो जर झाले असते शँडी तर नक्कीच मत कदाचित बाद झाला असता. येस मे बी चान्स वन शॉट. येस वन शॉट, याला म्हणतात अंपायरिंग. शशी साटम, येस शशी साटम. नाही तर गोट्याचं लक्ष झालं पैशाकडं. येस शशी साटम इज अ क्वालिफाय एमसीएचे पंचायत बघूया. रुपेश सावंत असतील आमचे. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्क संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगत. या स्पर्धेमधील शेवटचा सामना या ठिकाणी अग्रोळी आपले महापे विरुद्ध दिवा. आणि हा पुन्हा एकदा जबरदस्त ऑफ ड्राईव्ह बघूया एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ यांच्यामधून आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धाव मिळते संघाच्या धाव संख्या झाली 19. वातावरणामध्ये बदल होत चाललेला दशरथ पाटील आणि 19 धावा एकेरी दुहेरी धावा अतिशय महत्वपूर्ण असते. येस म्हणजे गोलंदाजीला पोषक खेळपट्टी, कारण थोडीशी हवा आहे, हवेचा पुरेपूर फायदा. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला आपले AKPL. आणि हा शॉर्ट पे चेंडू, येस आडव्या अक्रॉस दी लाईन खेळतोय आणि हा मोठे षटकार. येस काय फटका आहे बघूया, दमदार स्ट्रोक, मॅग्निफिसेंट ड्राईव्ह बॅकवर्स कॉलेजच्या डोक्यावर. सॅन्डी सर काय मला एक चांगला पॉवर जनरेट करेल, फुल्ली पॉवर जनरेटेड जनरेट केली बघूया. आणि एक दमदार स्ट्रोक, अप्रतिम ड्राईव्ह, संघाची धाव संख्या 25, पाव शतक 25. धाव संख्या 25, एक चांगली धाव संख्या. तुम्ही शांडी सर सांगितलं होतं की अजूनही 35 धावा झाल्या तर नक्कीच 25. मगाशी 19 होत्या, नंतर षटकार.
तर दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोरबोर्डची 25 दोन गडी बाद. विचार केला दोन ओव्हरचा दशरथ पाटील, तर या 25 धावा अतिशय मतपणे 12-12.5 धावांची जी गती आहे सरासरी ती निश्चित 3 ओव्हर मध्ये पहिल्या 2 मध्ये सुरेखा आहे. येस 12.50. पहिला जे ओव्हर टाकले होते हितेशने, पहिला बॉलला विकेट, दुसऱ्या बॉलला विकेट, त्याच्यानंतर 4-4-4 सलग 3 चौकार आले, त्याच्यानंतर डॉट, म्हणजे 12 धावा आल्या त्या पहिल्या ओव्हर मध्ये. तर किशोर पाटीलने पहिल्या ओव्हर पहिल्या चेंडू मध्ये 4.1-2.6 आणि विकेट, अशा प्रकारे 25 धावा 3 गडी बाद. एक शॉट होती, अंपायरने शॉट केली होती, जे 2 धावा घेतले होते त्याच्यापैकी 1 7292 रायडर्स मापे, त्याच्यापैकी 1 धाव मात्र शॉट घोषित केली होती अंपायरने. येस, संघाची धाव संख्या 25 आणि हा शेवटचा गोलंदाज हिमांश पाटील, मॅन फ्रॉम जोहगाव, इज बिलॉंगिंग फ्रॉम जोहगाव. शेवटचं षटक, अंतिम अखेरचं फायनल षटक, पहिला चेंडू तयार बॉलिंग मार्कवर, लेफ्ट आर्म मध्ये विकेट आणि हा पहिला चेंडू आउटसाइड द ऑप्शन, वाईडचा इशारा, स्वैर मारा, दिशाहीन मारा, अवांतर, धावसंख्या बाहेर, पहिली एक्स्ट्रा, पहिली अवांतर, संघाची धावसंख्या 26, 2 26 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स, 3-26. सद्यस्थिती विधा पहिल्या षटकात 12, त्याच्यानंतरच्या षटकात पुन्हा आल्या 13 आणि तिसरं षटक म्हणजे शेवटचं षटक. आणि हा शॉट पे चेंडू पुन्हा एकदा थोडासा पुल करतोय, बघूया चेंडू गेलाय व्हाईट डिश मिडविकेटला, फक्त 1 धाव मिळते, 1 संघाच्या धावसंख्या 27, 2 7. अतिशय चांगले क्रिकेट, चांगलं मैदान, जबरदस्त स्पर्धा बघूया. अग्री कोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित AKPL अग्री कोळी प्रीमियर लीग 2021, काय भन्नाट आयोजन, प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद. आदेश तांडेच्या बाबतीत विचार केला, स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चषक सेमीफायनल मध्ये हिरावून घेतला होता सामना कोपरकर, त्या एंड कडून खेळताना नक्कीच अगेन्स्ट कवलजीत सिंग रंधवाच्या विरुद्ध. आणि या मिळणं म्हणते चौकार जाते का बघूया. येस, आउटफील्ड फास्ट आहे आणि या मिळते 4 धावा, संघाची धावसंख्या 31 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट, 3-31. उपयुक्त चौकार, तर माहिती येते विघ्नेशमोर येणाऱ्या 23, 24, 25 डिसेंबर स्वर्गीय आनंद दिघे चषक याच्यामध्ये अजून खुल्या गटातले जर सामने कोणाला सहभाग घ्यायचा असेल, 3 एंट्रीज अजून बाकी आहेत, जो इच्छुक जो संघ असेल तो सहभाग नोंदवू शकतो. येस, कुठून आहे ना, चाहे अफगाणिस्तान, खलिस्तान, पाकिस्तान या कब्रस्तान. आणि पुन्हा एकदा 2 धावेदार बेनिफिट, संघाची धावसंख्या 33, उर्वरित चेंडू बाकी, अजून बाकी आहेत धावसंख्या, नोबॉलचा इशारा. येस, अजून 1 धावेचा इशारा, 1 धाव मिळेल, संघाची धावसंख्या झाली 34. 3-34 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. काय रे, नवऱ्याचा बायकोला फोन, बायकोच्या नवऱ्याला फोन. बॉलिंग मार्क तयार. शेवटचं षटक प्रगती पदर, बॉलिंग मार्क तयार, जरा गेम जरा स्पीड अप करा प्लीज, तुम्हाला त्रास होईल. लेफ्ट आर्म महोदय विकेट, हो जोरदार अपेल परंतु अतिशय चांगला चेंडू. येस, फलंदाज संपूर्ण बीट झाला, शपल झाला बघूया. 1 धाव मुळे संघाची धावसंख्या 35. येस, तंगड वरती गेली म्हणजे लेगबायचा इशारा, 1 धावेचा इशारा, संकेत, निर्देश, निर्वाळा, धावा समर्थन, अवांतर, धावसंख्येत भरत, संघाची धावसंख्या मुसंडे माते, धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान, संघाची धावसंख्या 3-35. आपण शेंडी सर बरोबर सांगितले 35 हा शेफ स्कोर आहे. प्रतिस्पर्धी संघाला जर रोखायचा असेल, चॅम्पियन बनायचा असेल, जेतेपद पटकायचं असेल, आणि हा पुन्हा एकदा चांगला चेंडू, चेंडू आउटसाइड द लेग स्टंप उदा हो गया, एक चांगला निर्णय, तर 1 धाव मिळते, संघाची धावसंख्या झाली 34 आणि रन आउट 35.
धन्यवाद डीजे बोगिया। या स्पर्धेचं शीर्षक आहे तुमचं टायटल सॉन्ग, तर 36 धावांची गरज। मी विनंती करतोय शँडी सर, प्लीज कम ऑन द मायक्रोफोन। 2 बॉल्स टू गो। 35 धाव संख्या 35, 4 बाद 35, 35 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। शेवटचे दोन मातब्बर संघ या स्पर्धेतील शेवटचा सामना, अंतिम लढत। दोन टोळक्यामध्ये कलगी तुरा, रणधुंदुबी, रणधुमाली, रणकंदन, रणभेरी, ईर चुरस, ईर्ष्या चढाव, संघर्ष, अहमामिका, कुणा जाता यार। 2 बॉल्स टू गो इन दी थर्ड ओवर। महापे विरुद्ध राधाकृष्ण दिवा, एकीकडे दत्ता साष्टे, दुसरीकडे बंडू केनी यांनी दोन्ही संघ लॉन्च केलेले आहेत। चला गेंद्र स्पीडअप करा प्लीज। डावकरे आताचा फलंदाज आणि हा म्हणते षटकार असावा। यस, काय क्लास फटका आणि बाद झाल्या। बघूया, एक चांगला फटका होता, चांगली ताकद अनुभवली होती। दर्शक जी, वातावरण मध्ये जो बदल नसता झाला तर कदाचित हा फटका षटकाराचा वरून गेला असता। यस, कारण हवेच्या विरुद्ध दिशेला फटका होता बघूया, नाही तर अन्यथा षटकार गेला असता। लास्ट डिलिव्हरी इन दी थर्ड ओव्हर, शेवटचा चेंडू, अंतिम अखेरचा डोस। डोस म्हणजे कोरोना तर नाही, हा बॉल आहे। आणि हा बघूया, ओ व्हाट अ कॅच। यस, आजच्या दिवसातला हा सर्वोत्कृष्ट स्कोर। हितेश, यस, क्या बात आहे शँडी सर, सुपर डुपर यार। आजच्या 3 दिवसातले हा सर्वात स्पेक्टॅक्युलर कॅच। स्वतःला सावरलं आणि एक म्हटले हा झेल घेतला, जो फटका होता कन्वर्ट केला झेलामध्ये। काय पाहिजे बॉल? चला 7-9-2 रायडर्स मापे, त्वरित छत्रपती मैदानामध्ये उतरावं ही नम्रतेची विनंती आहे। 36-2 यस, म्हणजे प्रति षटकामागे 12 धावांचा स्किन रन रेट। शँडी सर, थँक्यू सो मच। दशरथजी पाटील एक नामवंत असे समालोचक, त्याच्या वाणीमधून ऐकायला नेहमीच मंत्रमुग्ध होतात प्रेक्षक। त्या लाडक्या प्रेक्षकांच्या आम्ही अग्री कोहली प्रीमियर लीग 2021 सीझन 5 मध्ये मनाच्या अंतकरणामध्ये हार्दिक स्वागत करत आहोत। आणि जे जुडलेत इंडिया क्रिकच्या माध्यमातून थेट प्रेक्षक पण पाहताना, त्याही प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत आहे। मैदानामध्ये जावे दोन चॅम्पियन्स। या 2016 पासून ही परंपरा चालू झाली अग्री कोहली प्रीमियर लीग चॅम्पियन वैभव प्रतिष्ठान बोंडकोडे। 2017 पुन्हा एकदा आपला नावाचा डंका वाजवला वैभव प्रतिष्ठान बोंडकोडेने। 2017 हॅट्रिक होती आणि ते मैदान निवडलं तुमच्या गावाचं, दशरथजी पाटील, गणपतसाहेब तांडेळ। सलग 3 वेळा हॅट्रिक, ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियन संघाने हॅट्रिक साधली होती वर्ल्ड कप मध्ये 1999, 2003, 2007 चॅम्पियन ठरला होता। चॅम्पियन्स त्याप्रमाणे किमया केली होती वैभव प्रतिष्ठानने। त्याच्यानंतर 2019 वर्ष होतं सीझन 4, तेव्हा मात्र वेगळा चॅम्पियन्स पाहायला मिळाला। श्रीकांत फिटनेस सेंटर घनसोळी SFC फायटर्स याने बाजी मारवली आणि त्याची जी श्रृंखला ती खंडित केली। अशा मध्ये क्रिकेट मध्ये विक्रम असतात, जेव्हा रजत मुंडे, त्याच्यानंतर आपले भावेश पवार, हे दोन देखील असून देखील संघ पराभूत शाळेत गेले। शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं। सांघिक खेळ अतिशय महत्वपूर्ण आहे। ओ टू विघ्नेश, त्याच दरम्यान आपण पाहू शकाल या कोविड कालावधीमध्ये अशी अनेक गोष्टी घडल्या, त्या गोष्टीचं दुःख अजूनही आपण विसरलो नाही। कारण की याच गावाचा सुपुत्र आदरणीय कैलासवासी आकाश पाटील या कालावधीमध्ये आपल्याला सोडून गेले। त्याचबरोबर जर पाहिलं तर नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा सर्वोत्तम टेक्निकल प्लेअर जर कुठला असेल, त्याचं नाव होतं प्रवीण पाटील, कैलासवासी प्रवीण पाटील, हा हे देखील या कालावधीमध्ये आपल्याला सोडून गेलेत। त्याचबरोबर समाजकार्य असेल, क्रिकेट असेल, या संपूर्ण कार्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका ज्यांची पाहिली, घणसोळी 11 SB 11
या टीम मधून खेळणारे अष्टपैलू खेळाडू कैलासवासी प्रमोद दादा पाटील आणि त्याचबरोबर स्वर्गीय संजय पाटील अंकल स्मृती चषक किंवा संजय पाटील यांच्या माध्यमातून जी स्पर्धा व्हायची त्या स्पर्धेचे प्रणेते संजय पाटील अंकल यांच्या भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी इथे असलेल्या तमाम प्रेक्षकांना मी विनंती करतोय की 2 मिनिटांसाठी सर्वांनी आपल्या जागीवर उभे राहा. आकाश पाटील. त्याचबरोबर अनेक आहेत जे खेळाडू ज्या खेळाडूंनी या कालावधीमध्ये आपल्याला सोडून गेलेत. मी सर्वांना विनंती करतोय की 2 मिनिटांसाठी आपण आपल्या जागेवर उभं राहा. कैलासवाशी आकाश पाटील, कैलासवाशी संजय पाटील अंकल, कैलासवाशी प्रवीण पाटील, कैलासवाशी प्रमोद दादा पाटील या सर्वांना या अग्रिकुळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने अग्रिकुळी प्रीमियर लीगच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. एक साथ सावधान. ओम शांती शांती. या कैलासवाशी वैकुंठवासियांना या स्पर्धेच्या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांनी जाऊया. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये अंतिम सामना सुरू आहे आणि अंतिम सामन्याचा थरार ऐकण्यासाठी जाऊया. जे आवाज 28 वर्ष टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गाजत आहे, डिमांडिंग व्हॉइस मिस्टर संतोष म्हात्रे सांडी हे आपल्या समोर जोडले जातील. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच विघ्नेश अँड थँक्स दशरथजी पाटील. बरोबर 12 धावांची आवश्यकता प्रति षटकामध्ये. गोलंदाज राईट आर्म राउंड द विकेट टू ओमी कोणी. पहिला चेंडू पिचिंग झाला ऑफ स्टंपच्या बाहेर आणि पहिला चेंडू मात्र वाईटच्या रूपामध्ये श्रीगणेश होते संघाचा. 79-2 रायडर्स मापे संघाने 35 धावा जे अपेक्षित होतं प्रोजेस खेळाडू एपर्यंत जाईल तोवरचा टॉप फाईट मॅच जो अंतिम फेरीची अपेक्षा बाळगून आमचा लाडका चाहता प्रेक्षक ही लढत मात्र पाहण्यासारखे. शेवटच्या चेंडूमध्ये जाण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाहीये. मयूर रामनाथ भोईर राईट आर्म राउंड द विकेट एक अमझिंग बॉल राईट आर्म राउंड द विकेट मयूर भोईर टू ओमी कोणी. दोन्ही आजच्या तगडे तगडे आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट. ओ मिस टायमिंग शॉट. चेंडू काळी शत्रक्षण आणि मोठी विकेट. वाघाची शिकार. तुम्ही एक शब्द चांगला वापरला होता दशरथजी पाटील. वाघाची ही शिकार सॉफ्ट डिसमिसल आणि चांगलं एकदम येणाऱ्या भविष्य ज्या समोरचे घडतील त्यांना सॉफ्ट डिसमिसल ही बरीचशी जी उपाधी आहे याच्यानंतर वर्णन कसं करावं ते योग्य दिशा दिली ते सॉफ्ट डिसमिसल. व्हेरी चिपली बॅक इन पवेलियन ओमी केनी. हा मोठा फळंदाज तंबूच्या आसऱ्याला मोठा हादरा राधा कृष्ण दिवा संघाला. पहिला अर्धशतक वीर. बाकीचं पहिलं होतं वैभव पाटील कंठवली. त्याच्यावर नव्हतं किरण पवार. आणि अर्थातच तिसरं अर्धशतक हे या मयूर भोईरनं लावलं होतं, झलकावलं होतं. तोच गोलंदाज आग ओकताना, भेदक मारा करताना, सर्वस्वर्ण लावताना इज द बेस्ट ऑलराऊंडर इन नवी मुंबई बिलॉंग इन जुगाव. न्यू बॅलंदाज क्रमांक 3 वर हे तिन्ही फलंदाज मात्र दिव्या गावचे आहेत. किशोर पाटील अलॉंग विथ द चुंबन घेऊन जातो मिड विकेटच्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा कदाचित प्रयत्न केला तर नो 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 तिसरी धाव घातक होईल हे ओळखलं आणि सिंगल मात्र समाधान मानलं. धावसंख्या 2 वर 1-2 मोठे वातावरणामध्ये बदल झाले. थोडासा मात्र हे अंधुक काळोख असतो, काळोख पडायला सुरुवात झाला आणि त्याचा फटका बसू शकतो दशरथजी पाटील येणाऱ्या फलंदाजी घ्या. योग्य निर्णय घेतला. ऑन द टॉस 79-2 रायडर्स मापे. ही चूज द बॅट फर्स्ट मॅन्डेटेडचं पहिलं पावरचं षटक. मयूर रामनाथ भोईर राईट आर्म राउंड द विकेट. ग्रेट शॉट यार गोइंग जस्ट शॉट ऑफ द रोप. 1 बाउंस क्रॉस द बाउंड्री. 4 रन सुपर डुपर शॉट. हे फलंदाज एकल्या वेगळ्याच मिट्टीचे बनलेले असतात जे कालोखाला जुमानत नाही. त्यांना भरोसा असतो आपल्या मनगटावर. मनगटाच्या जोरावर फेकून दिलं प्रेक्षकांच्या भेटीला स्वेर लेगला. 4 धावा 4 ने धावसंख्या मात्र पुढे सरकते 6 वर 6 धावा 1 गडी बाद हे उत्तर आहे. 79-2 रायडर्स मापेला राधाकृष्ण दिवा. आदरणीय आमचे चंदूदादू पाटील आणि त्यांच्या समेत आहेत त्यांचे सुपुत्र निलेश चंदू पाटील अग्रिकोळींची शान.
गोलंदाज पहिल्या षटक हाताळताना पाचवा चेंडू मयूर भोईर कमजिंग बॉल टू इथे फलंदाज आहे तुषार पाटील हे प्लेट टू नवसाती दिवा लेग स्टंपचा हलकासा एक्सटेंजच्या वरून अंपायर से नो अपील मागितली ती अपील खारिज केली फेटावली पाच चेंडू चार चेंडू पहिला वाईट विकेट एक चार त्याच्यानंतर डॉट धावा आहेत स्कोरबोर्डती सहा प्रति षटकामागे पर ओव्हर 12 धावांची सरासरी आज धरून आहे कोण वेगळा चॅम्पियन मिळेल सीझन 5 मध्ये अग्रिकोली प्रीमियर लीग ग्रेट यार वंडरफुल रिस्ट ऑफ द फ्लिक टू द स्क्वेअर लेग धरून येतो क्षेत्रक्षण इथे बाग मिका बाग धावला आणि सटीक थ्रोला मात्र हरवलं दोन धावा पूर्ण केलं खात्यात जातील तुषार पाटीलच्या तुषार पाटील चौकाऱ्यासहित पोहोचतोय सावर आणि संघाची धावसंख्या दोनने हलकीशी पुढे जाते 36 धावसंख्येला उत्तर देताना अंतिम फायनली मध्ये 8 8 धावा एक गडी बाद ओमी प्रकाश केनी बॅक किंग पॅबिलियन विदाउट स्कोर मोठा फलंदाज स्वस्तात बाद नजाकत मारण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कबरला बॅकपॅट गलीच्या ठिकाणी शत्रक्ष आहे मोठा खेळाडू विशाल मडवी सिंगलचा मात्र सेव्ह करू शकत नाही रोखू शकत नाही एक सिंगल मिळते चांगल्या षटकाची समाप्ती मेन म्हणेन दशरथ पाटील काय वाटतं पहिलं षटक संपलेलं आहे 9 धावा 12 धावांची सरासरी आहे कुठपर्यंत पाटलाक योग्य वाटतो आपणास येस नक्कीच जरी संघ पराभूत झाला किंवा काहीतरी झालं परिणाम पण त्याला कधी निसर्गाचा फटका देखील बसतो शांडी सर कारण असे अनेक अपवाद आहे ज्यावेळी पाऊस पडला डकवर्ट लुईसने दगा दिला होता साऊथ आफ्रिकेला एकाच्यावेळी 32 धावांची गरज असताना म्हणजे संघ तो त्या याच्यामुळे फटका बसला होता कधी होऊ शकतं डेफिनेटली इज अ नाईस एक्झाम्पल यु आर गिव्हन दोन्ही संघ ताकदवर आहेत जरी संघ कोणी दुसऱ्या क्रमांकाला तरी त्याला निसर्गाचं कारण थोडासा हवेमध्ये थोडासा गारवा आहे त्याचा फायदा होऊ शकतो अंदाज उठू शकतात बॅड लाईट येस मंजिले उन्हें को मुलती है जिनके है बाजू में ताकत होती पैरो से कुछ न होता हौसले अफजाईज करायला लागतील हौसला आत्मश्वास हा ठेवायला लागेल राधाकृष्ण दिवा संघाला अडचणीत आहे परंतु नामुमकिन नाही अशक्य नाही येस हर्षदजी मडवी जे चांगले समालोचक आहेत आपलं हार्दिक स्वागत आहे हर्षद मडवी निरुळ गावचे कालचा आवाज आपण त्यांचा ऐकत होतो 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे गोलंदाज येतोय कोपरखिणी गाव एंड कडून नितीन सुतार चेंडूला वळवलंय टर्न केले स्वेअरलेग वरून लॉंगरून येतो स्वेअरलेगच्या ठिकाणी फील्ड करतोय क्षेत्रक्षण एकदा पुणे केली दुसरी दाखवण्याचा प्रयत्न जरूर करण्याचा प्रयत्न होता इथे प्रयत्न फसला आणि फलंदाज मात्र तंबूच्या ठिकाणी वळताना जाताना किशोर पाटील किशोर पाटील बॅक ही गाऊन इज बॅक इन पवेलियन फटाक्यांचे आतिषबाजी त्यांच्या टेंटच्या बरोबर बाजूला डगआउटच्या हा आनंद आहे दशरथजी पाटील तो साजरा करताना पण जास्त फटाके फोडू नका प्रदूषण वाढेल धावसंख्या धावफळकावर 10-2 गडी बाद अडचण वाढवल्या होमिकेनी परतला स्वस्तात सॉफ्ट डिसमिसल हा खात्यात गेला होता अर्थातच मयूर भोईरच्या किमतीवान विकेट मिळवली आणि तिथेच खिंडार पाडलं होतं राधाकृष्ण दिवाच्या संघाला अंतिम फेरीचा हमला कालोख पडलेला आहे आशा आहेत प्रेक्षकांच्या मनात काहीतरी वेगळं घडेल काहीतरी एखादा फलंदाज मध्ये तुडवेल अक्षरशः झोडपू शकतो समाचार घेऊ शकतो आणि वेगळं रूप देऊ शकतो या अंतिम फेरीला ही आस आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी त्यांचं स्वागत आहे दुसऱ्या ओरचा पुढला चेंडू लेफ्ट हँड ओर द विकेट डॅक फुट वर गेला जागा बनले रूम घेतला एक्स्ट्रा कवरच्या वरून टप्पा जाईल सरळ हातामध्ये डीप स्क्वेअर एक्स्ट्रा कवरला या फटक्यावर धावा मिळत आहेत फलंदाज तुषार खेळतोय चांगली फलंदाजी चौकाऱ्याने खातं कोळलं वैयक्तिक 7 धावसंख्या 12 आपण म्हटलं होतं 36 धावांचं डेफिनेटली फायटिंग स्कोर त्याच दिशेने मॅच वातावरणाने थोडासा गारवा झालाय गारव्याचा फायदा गोलंदाजी उठवलाय फलंदाजीला मात्र थोडा विरोधात जाणार आहे वातावरण लेफ्ट हँड ओर द विकेट ओहो हो सुपरबली शॉट यार दॅट इज अ मॅग्निफिसंट शॉट तुम्ही म्हटलं हुक क्वचित पाहायला मिळते पण 360 मैदान असेल तर ही दावेदारी तुम्ही निश्चित विरोधात गोलंदाज दाखवू शकता व्हॉट अ शॉट यार अंदाज होता कपिल देव निखंज 175 नॉट आउट इन झिम्बाब्वे अगेन्स्ट घंटागड्या खात होता 11:05 दशरथजी पाटील इथे चांगला फटका इरादा स्पष्ट केले धावसंख्या 18 फटका पुन्हा एकदा
अभी तुषार अभी दुसरा तुषारच्या बॅट मधून जबरदस्त एकदम सामन्याला वळण आलेलं आहे. धावसंख्या षटकार आणि गेले 24 वर. मॅच मध्ये जान आणली दशरथजी पाटील काय म्हणाल? येस, अजून एक क्लायमॅक्स बाकी आहे. एक जबरदस्त सामना, हाय वोल्टेज मुकाबला विदाउट आयकॉन. येस, विदाउट आयकॉन. सूरज पाटील हा आयकॉन फळत नाही, वाघिली पाडाचा, परंतु काय जिगर आहे. जिगर आले, मेहनत घेतली, इनर्जी दाखवली मैदानामध्ये. जिगर आणि फिगर पण आहे ती जरुरी आहे. पण मैदानामध्ये आपण जाऊया. 24 धावा आहेत, 36 धावांचा पाठलाग, 12 धावांची आणखीन आवश्यकता. ग्रेट शॉट एंड लॉब केलं लंगापच्या ने वातावरणामध्ये बदल. त्याच्यामुळे सलग तिसरा षटकार मारता मात्र आला नाही. सरळ हातामध्ये विशाल मडवी, मोनिश पाटील आहे गोठवलीचा. मोनिश चांगला गोलंदाज, यावेळी क्षेत्ररक्षण मध्ये जान लावताना जे विकेटची जरूर होती, जी विकेट अतिशय महत्वपूर्ण, तीच विकेट मिळवली. कॉट मोनिश, मनीष बोल बाय नितीन सुतार, मोठी विकेट. धावसंख्या आहे स्कोरवर 24, आणखीन 12 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू आहेत 7, 7 चेंडू मध्ये 12. काय वाटतं दशरथजी पाटील? 7-12, 7-12 नाही तर शिडको जे भूखंड आहेत ना ते 7-12 आठवतात. चांगला आकडा आहे. आणि तो आगरी कोळियांचाच अतिशय महत्वपूर्ण आहे. येस, नक्कीच. म्हणजे शिडकोचा 7वा मधला. 7-12 नाव नसलं तर बरेच वेळेला गोचंडी उडते. येस, परंतु इथे 7-12 काय करेल. गोलंदाज येतोय लेफ्ट हँड उड. हो, चांगला चेंडू, फसवा चेंडू, वळण घेतलं, बीट केलं, हातामध्ये गेला विकेट. होत्या षटकाची दुसऱ्या समाप्ती. दोन षटकाचा खेळ समाप्त झाला. दशरथजी पाटील धावा आहे 24. काय वाटतं? 7 चेंडू, 12 धावा. या शेवटची पेटी फुटायची बाकी आहे सँडी सर. काही होऊ शकतं, शेवटची पेटी नेहमी धोकादायक असते. येस, अतिशय महत्वपूर्ण चांगलं वाक्य म्हटलं. शेवटचा क्षण आहे, काळोख पडत चाललेला, जास्त वेळ घेऊ नका. ही नम्रतेची विनंती. 7-9 रायडर्स माप्पे. 2007 वर्ल्ड कप असंच पाहायला मिळाला होता. येस, नक्की. अंधारामध्ये, अंधारामध्ये दोन षटकारांची आवश्यकता. दोन फटकेच मात्र काया पालट शकतात. एक वेगळंच चॅम्पियन्स मिळणार अग्री कोळी प्रीमियर लीग 2021 सीझन 5 मध्ये. तीन सलग वैभव प्रतिष्ठान बोनकडे गॅरंटी नाही कोण जिंकेल. येस, जर दोन षटकार जितेन केणेने मारले लगावले तर रोख रुपये गोल्डन मॅन, 1000 रुपयाचं पारितोषिक. अतिशय महत्वाचं गोलंदाज, सर्वात अनुभवी गोलंदाज. येस, दोन्ही संघाच्या समर्थाने आपले देव पाण्यात ठेवलेत. 7 आणि 12 काय मॅच आहे. येस, 2, 6 चेंडू आणि 12 धावा. प्रवीण भगत लेफ्ट हँड राउंड द विकेट कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पहिला चेंडू उडवून देण्याचा प्रयत्न. हवे मध्ये चेंडू, नो एलिमिनेशन. स्वतःच गोलंदाज होतो प्रवीणजी भगत. ग्रेट कॅच. रास्ताना काय कमालीचे अंधारामध्ये झेल. सरप्राईज, आश्चर्यचकित होते दशरथजी पाटील. येस, प्रवीणच्या अंगात बघू हत्तीचं बल संचारत होते. सुपर्ब यार. येस, एवढं शरीर असून हा 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 अडचण निर्माण केल्या. कॉटन बोल्ड फलंदाज परतला यावेळेला. 5 आणि 12 जितेन केनी परतते. यावेळेला राधाकृष्ण दिवा संघाला आणखी एक झटका. 24-4 गडी बाद. बरं विघ्नेशजी, जर सामना टाय झाला तर काय? विघ्नेश, सामना जर टाय झाला तर काय निकष? काय काय जबरदस्त प्रश्न विचारलाय. बरोबर आहे ना? सामना जर टाय झाला बरोबर बरोबरी झाली. जे घडलेलं होतं न्यूझीलंड आणि इंग्लंड. येस, विकेट पाहण्यात येतील. विकेट नंतर टॉस, कारण याच्यानंतर वेळ नाही आपल्याकडे. सुपर ओव्हर, सुपर नाही, बॉल आउट नाही. याला बोलतात अनुभव. येस, हे दशरथजी पाटील आपला अनुभव आहे. आपला प्रॉब्लेम मोक्याच्या क्षणी तुम्ही जरा बरोबर गोष्ट छेडली. बराचसा त्याच्यानंतर गोंधळ उडाला असता. नक्की, नक्कीच. म्हणून तर तुम्हाला आम्ही आदर देतो. सन्मानित आहेत आमचे. नाही म्हणजे अगोदर येणारे चेंडू 5-5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आणखीन 12 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच आर, व्हॉट अ फायनल, व्हॉट अ अग्री कोहली प्रीमियर लीग सीझन 5. 7-9 नायरस अगेन्स्ट राधाकृष्ण दिवा. गोलंदाज लेफ्ट हँड राऊंड गेट. हो हो, इथे मध्ये दिशेपासून थोडा दूर गेला, दिशेमधून बाजूला गेला गोलंदाज. यावेळेला या गोलंद चेंडूला मात्र थांबवायला लागेल. चेंडू वाईड, एक्स्ट्रा दमळ. येस, ट्रिमेंडस प्रेशर. येस, सायकोलॉजिकल, जेवढं मानसिक दडपण येऊ शकतो
हा प्रवीण गद एकेकालचा अतिशय फिरकीचा बादशाह होता, बेताज बादशाह, दिग्गज दिग्गज ऑलराउंडर. वसे गाव ने बिलॉन्ग करते, पांच चेंडू समीकरण बदलते, 11 धावांची आवश्यकता चैम्पियन होण्यासाठी. राधाकृष्ण दिवला गोलंदाज दिगल लेफ्ट हैंड फ्रॉम द विकेट. ओ हो फटका चांगला आहे, उडवलाय, जाईल कुठे जाईल, दोन फिल्डरला चीट करून. व्हाट अ सुपर डुपर शॉट, बॅट मधून यावेला 4-7. अभी जोशी ये 4-7, चार चेंडू सात, काय मॅच मध्ये धमाल आणले. दशरथजी भटी मॅच असावी, फायनल असावी, विनंती करतो. सामना टाय झाला तर पहिला निकष विकेट, जर विकेट बरोबर असतील त्याच्यानंतर मध्ये टॉस. येस, विकेटचा विचार पहिला, त्याच्यानंतर टॉस. चार चेंडू सात धावा, व्हाट अ मॅच यार, चार चेंडू सात धावा. चला प्रेक्षकांना मी विनंती करतो, आमच्या समोरच्या बरोबर अतिकक्षाच्या तुम्ही जे आहेत प्रेक्षक, लाडके प्रेक्षक, जाऊ नका, सिमरायशन ओढू नका, क्रुशल मुवमेंट आहेत, विकेट आहेत. या वेळेला राधाकृष्ण दिवाचे चार, आणि पहिल्यांदा फलंदाजी करताना सहा विकेट गेले होते. 7-2, 9-2 रायडर्स मापे, यावरून स्पष्ट होईल का एक धाव कमी काढली तरी राधाकृष्ण जिंकू शकतो. इथे मात्र स्ट्रोक केलाय फलंदाजाने, जातो स्ट्रेट ऑफ द ग्राउंड, फील्ड होते, एक धाव करून गेली, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न सफल. दॅट इज अ गुड रनिंग बिटवीन द विकेट, अभी आणि समीर. काय फलंदाजी आहे, काय जबरदस्त पैसा वसूल मॅच. प्रेक्षकांना ही लढत अंतिम फेरीची एक वेगळं रूप मिळून देते. तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी पाच धावा, तीन चेंडू मध्ये चार काढल्या तरी विजयी वेगळ्या चॅम्पियन्स मिळेल. अग्रिकोली प्रीमियर लीग पर्व पाच मध्ये कोण होईल तो सांगणं कठीण आहे, बिकॉज क्रिकेट इज अ ग्लोरियसली गेम ऑफ चान्स, अनसर्टन गेम ऑफ चान्स. तीन चेंडू पाच धावा, प्रवीण निघाला लेफ्ट हँड राऊंड द विकेट. अभिला हा चेंडू आणि हा चेंडू जाते लॉंग लेगच्या ठिकाणी, जिथे क्षेत्ररक्षण जरूर आहे. अंधार पडत चाललेला आहे, अंधारामध्ये जीवाची बाजी मारत लावताना काय जबरदस्त, आणखीन दोन धावा. वर्ल्ड कप 2019 न्यूझीलंड अगेन्स्ट इंग्लंड, त्या दिशेने चाललेली ही अग्रिकोली प्रीमियर लीग 2021 पर्व पाच, भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर खेळणे, इडन गार्डन्स ऑफ द नेव्ही मुंबई. येणारे चेंडू दोन, दोन चेंडू मध्ये जिंकण्यासाठी तीन धावांची आवश्यकता. दोन चेंडू, तीन धावा, तीन धावा, दोन चेंडू, काय होईल. जास्त वेळ खर्च नको करू मी म्हणेन विशालला. कालोख फडत चालले मित्रा, 7-2, 9-2 रायडर्स मापे बनाम पिछा करताना 36 धावांचा राधाकृष्ण दिवा. चॅम्पियन बनण्यासाठी दोन चेंडू मध्ये तीन धावा. प्रवीण अनुभवी गोलंदाज लेफ्ट हँड, ओ हो मानकट हुकेट, मानकट हुकेट. पंचांचा निर्णय अंतिम असेल, पंचांचा निर्णय अंतिम असेल, आणि इथे मात्र फलंदाज बाद. पंच काय निर्णय दिले, निर्णय दिले फलंदाज बाद. हो 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 हो, इथे काय घडते, क्रीज सोडून झाला अति मोक्याच्या क्षणी. फलंदाज समीर, चेंडू मात्र बॉल काउंट करता येणार नाही असं आमचा कोर कमिटीचा इंटरनॅशनल नियम आहे, तेच नियम आम्ही सांगतो. चेंडू काउंट करता येणार नाही, चेंडू तेच असतील, दोन चेंडू आणि तीन धावा. व्हाट अ थरार. 7-2, 9-2 प्लीज आपण क्षेत्ररक्षण सजवा, विनंती करतोय. चेंडू पकडला जाणार नाही, नो काउंटिंग बॉल, फक्त विकेट. विकेट गेले पाच, पाचवा 33-5, आणि त्या अर्थातच पहिल्यांदा बॅटिंग करताना 7-2, 9-2 रायडर्स मापेने विकेट बाद झाले होते. सहा, काय मॅच यार, हाय होल्टाज मॅच. अग्रिकोली प्रीमियर लीग सीझन पाच मधला हा थर्रार. प्रेक्षक अजूनही जागच्या जागी स्तब्ध, हृदयाचे ठोके वाढत चालले, स्पंदन वाढत चाललेले आहेत. काय प्रेशर आहे मॅच मध्ये. 2007 मधला असाच वर्ल्ड कपचा सामना पूर्ण करायला भाग पाडलं होतं. दोन चेंडू तीन धावा, समोर आहे अभी, एक चौकार मारले, दोन वेळा दुहेरी, येणार दोन चेंडू आणि तीन धावा. व्हाट अ मॅच यार, गोलंदाज आहे वाशी गावचा हा प्रवीण भगत, अभिसाठी ऐरोलीचा अभी. फटका चांगला आहे, उडवला, कुठे कोणालाच माहित नाही फटका जातोय. ओहो, इथे एकदा पूर्ण केली, दुसरा धाव करण्याचा प्रयत्न जरूर करणार होता, आणि इथे मात्र फंबलिंग. दोन्ही एंडला दोन्ही फलंदाज, फलंदाज आणखीन एक बाग.
दोन्ही संघाचे सहा सहा फलंदाज बाद टॉस जिंकलेला आहे. बॉल मध्ये दोन धावा कंपल्सरी काढावेच लागतील. व्हॉट अ मॅचर, व्हॉट अ सुपर डुपर अग्री कोहली प्रीमियर लीग चा हा थरार प्रेक्षकांची मन जिंकून घेते हा अंतिम फेरीचा पर्व पाच मधला. व्हॉट अ मॅचर. 7292 रायडर्स प्लीज क्षेत्ररक्षण सजवा. आणि मित्रांनो ही स्पर्धा हा सामना आणि हा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. व्हॉट अ मॅच, फुल्लातून मॅच विघ्नेश. व्हॉट अ सुपर डुपर मॅच दशरथजी पाटील ऍडव्होकेट साई. व्हॉट अ मॅचर. 2019 च्या ज्या आठवणी आहेत त्या ताज्या. ही डे नाईट होती, ही डे नाईट होती. इथे फक्त दिवे नाहीत, एवढाच फरक आहे. 1700 लोक लाईव्ह पाहतात. एवढी अफलातून ही दहा प्रेक्षकांची, एक चेंडू दोन दा तीन धाबांची आवश्यकता आहे. पण दोन धाबा काढाव्याच लागतील, कंपल्सरी दोन धाबा, दोन धाबांची आवश्यकता आहे. कारण विकेट बरोबर आहे. नाणेफेकेचा महत्वाचा कोल 7292 रायडर्स माफेच्या पाळण्यात आहे. एक चेंडू दोन धाबा कंपल्सरी तो राधाकृष्ण. टाकलाय चेंडू, चेंडूला मध्ये कट केल्या, चेंडूचा दाखपे पॉइंटच्या ठिकाणी. एकदा पूर्ण केली, दुसरा दाखवण्याचा प्रयत्न जरूर होते. इथे मात्र फलंदाजाने दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत. अंपायर डिसिजन इज फायनल. व्हॉट अ थरार यार. ओ माय गॉड, प्लीज प्रेक्षक कोणीही मैदानात उतरू नका. अंपायरचा निर्णय अंतिम असेल. थर्ड अंपायर, प्रेक्षक मैदानात उतरू नका. थर्ड अंपायरचा कॉल आहे. येस, प्रतीक्षा करूया. काय मॅच होती यार. हो हो, इथे अंपायर प्लीज. थर्ड अंपायर, शशी साटम सर, रुपेश सावंत सर. थर्ड अंपायर, सर्वांनी बाजूवा. थर्ड अंपायर कॉल देतील. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ सुपर डुपर मॅच. मैदानाच्या आतमध्ये सर्व प्रेक्षक आहे. कुठला तरी टीम जिंकला यात ती मात्र शंका नाही. आणि हा डिसिजन पेंटिंग आहे. आणि जो निर्णय अंपायर देतील तो फायनल असेल. आणि दोन टीम मात्र व्हेंटिलेटरवर आहेत. या चॅम्पियनशिप पासून थर्ड अंपायरचा जो कॉल येईल त्या कालूवर सगळं डिपेंड असेल. एक बॉलवर दोन धावांची आवश्यकता असताना काय चमत्कारी निर्णय. आणि तिन्ही अंपायर मात्र या एक्शन रिप्लेला पाहत असताना अग्री कोहली प्रीमियर लीग चा थरार. तोपर्यंत प्रेक्षकाने मात्र या संपूर्ण स्पर्धेचे स्टंबॅट आतापर्यंत आपल्या हाती घेतलेत. जो काय डिसिजन असेल अंपायरचा तो कॉल देतील. आणि त्यात कोर कमिटी कुठलाही इंटरफेअर करणार नाही. एमसीए पॅनलचे ऑफिशियल पंच आहेत आणि ते पंचच जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि त्यासाठी अंपायरचा कॉल काय असेल याकडे लक्ष असेल. कुठल्या टीमचा झेंडा वर होईल आणि कुठला टीम द्वितीय पारितोषिक पटकावेल यासाठी दोन्ही टीमचा डिसिजन आहे. आणि डिसिजन आहे नॉच आउट. म्हणजेच 2021 चा चॅम्पियन श्री राधाकृष्ण दिवा. व्हॉट अ मॅच, लाजवाब सामना.
यस जाऊया विदाउट आयकॉन खेळून जिगरबाज खेळ खेळणारा टीम तर थँक यू व्हेरी मच. ही स्पर्धा म्हणजेच सर्वांची आवडती स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचा सर्वपूर्वक आभार. 12 टीमचे ओनर्स कृपया आपण मंचावर या. आपलं देखील सरस स्वागत केलं जाईल. तत्पूर्वी आभार प्रदर्शन. आदरणीय या स्पर्धेसाठी ज्या टी शर्ट्स परिधान केल्या होत्या खेळाडूने त्या टी शर्ट्स आदरणीय वैभवजी तुकारामजी नाईक युवा नेते यांच्या वतीने दिले गेले होते. या स्पर्धेच्या या मैदानाचा सुरुवातीचा जो गेट आहे स्वागत गेट आहे तो निलेश चंदू पाटील गुडमॅन ऑफ नवी मुंबई यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेला होता. उद्योजक सुरेशजी राणा साहेब, प्रेमनाथजी पाटील साहेब 7292 रायडर्स ग्रुप, प्रदीप पाटील अध्यक्ष 40+ संघटना, रामतनु तुर्भे संघ, नगरसेवक आकाश बाळकृष्ण मडवी, आदरणीय सुधीर सुजित सुतार चाचू 7292 रायडर्स माफे ग्रुप, संदीप डाऊरकर, प्रदीप स्पोर्ट्स कळंबोली, एकनाथ बॅनर डिझाईनचे एकनाथजी इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर अखिल ट्रॉफी शॉप्स, स्पॉट बॉईज कोपर खेळणे या मंडळाचा देखील मी मनपूर्वक आभार मानतोय की त्याने अतिशय मेहनत केली त्याबद्दल त्यांचा देखील मनपूर्वक आभार. कोपरखेने 40+, त्याचबरोबर विद्याभाऊ पाटील यांचा देखील मनपूर्वक आभार. कोपरखेने पोलीस स्टेशन, महानगरपालिका, इंटरनेट सेवा आणि त्याचबरोबर विद्युत महामंडळ या सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि आतापर्यंतचा तर यस सर्वांना विनंती करतो की आपण फ्रंटला या दोन्ही टीम सर्व टीम संघ मालक प्लीज प्रदीप म्हात्रे, हर्षल म्हात्रे, सोमनाथ वासकर, सुधीर पाटील, गजानन जगन्नाथ कोळी, दत्ता साष्टे, बंडू केणी, अनिल भोईर प्लीज आपण मंचावर या जाऊया. सर्वात आधी आपण सन्मान करूया या स्पर्धेसाठी जे अंपायर होते शशी साटमेन टीम. मी निलेश चंदू पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सर्व अंपायरचा इथे यथोचित सन्मान केला जाईल. सर्व अंपायर्स इथे उपस्थित आहेत. शशी साटम असतील, रुपेजी सावंत असतील, आमचे कोळी सर असतील, या सर्वांचा यथोचित सन्मान या मंचावर केला जाईल. रुपेजी सावंत सर खूप चांगली अंपायरिंग आणि अतिशय ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या अंपायरने मोलाचं योगदान दिलं. रुपेजी सावंत असेल, कोळी सर असतील, यस बंडू केणी आपला देखील सरचे स्वागत आहे. या सर्व अंपायरचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर ही स्पर्धेमध्ये ज्याने गुणलेखकाची भूमिका केली मारुती याचा विशेष सन्मान केला जाईल. वैभव पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते एक चांगला स्कोरर त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. त्याचबरोबर अक्षय म्हात्रे आपण देखील या, आपण देखील खूप चांगलं कार्य या स्पर्धेसाठी केलं. त्याचबरोबर दिलीप पाटील, अनिकेत वैती, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर त्यांचा देखील मनपूर्वक आभार. आणि या स्पर्धेसाठी जे जे समालोचक लाभले त्यांचा देखील सन्मान केला जाईल. खास करून एक दिवस आणि एक मॅच का होईना पण गुपेशजींचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला तर गुपेश म्हात्रे आपला देखील सन्मान या मंचावर केला जाईल. मी विनंती करतो वैभव पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. गुपेशजी म्हात्रे एक चांगली वाणी आणि त्याचबरोबर आपण पाहू शकाल पहिल्या दिवशी ज्यांचा आवाज आपण ऐकलात आणि ऑफिशियल समालोचक म्हणून ज्यांची नेमणूक केली होती कोर कमिटीने हर्षदजी मडवी यांचा विशेष सन्मान केला जाईल. मी निलेश चंदू पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हर्षदजी मडवी यांचा सन्मान या मंचावर केला जाईल.
या प्रीमियर लीग ची ऑफिशियल कॉमेंटेटर त्यांचा विशेष सन्मान या मंचावर केला जाईल। त्याचबरोबर या कोपरखेडे गावाचा अजून एक बुलंद आवाज ज्याची वाणी आपण एक दिवस का होईना ऐकली होती पण आज देखील त्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी उमेश मात्रे यांचा देखील सन्मान केला जाईल। मी विनंती करतोय सुधीर पाटील यांना टीम्स ओनर आपण पाहू शकाल। उमेश मात्रे यांचा सन्मान या मंचावर केला जातोय। अग्रिकोरी पाटील यांचे शुभ हस्ते सन्मान देखील केला जाईल।